शेतकरी बंधूंनो, आज आपण टाकळगव्हाण येथे श्री गंगाधर श्रृंगारे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि त्यांच्या शेतामध्ये मागच्या 3 वर्षापासून ISSR प्रगती या वाणाची प्रक्षेत्रावरील चाचणी कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे आणि त्यांचे काय अनुभव या व्हरायटीच्या बद्दल आहेत ते आपण आता त्यांच्या शेतातच जाणून घेऊ. तर श्रृंगारे साहेब, या प्रक्षेत्रावरील चाचणीची सुरुवात कशी झाली आणि तुम्ही कशी कशी या प्रगती वाणामध्ये प्रगती केली ते आम्हाला सांगा, म्हणजे जे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. साधारणतः 3 वर्षा अगोदर 2018-19 मध्ये कृषी विज्ञान केंद्राकडून ही जे नवीन 6 महिन्याचं हळदीचं वाण होतं ते एक प्रायोगिक तत्वावर 40 किलोचं वाटप आमच्या शेतापर्यंत कृषी विज्ञान केंद्रानं केलं होतं. जी ISR प्रगती नावाची जी व्हरायटी होती ती पहिल्या वर्षी 40 किलो लावल्याच्या नंतर आम्ही ती वेगळ्या ठिकाणी लावली आणि तिचं त्यावर्षी बेनं वाढून साधारणतः 40 किलोचं 6.5 क्विंटल तिचं बेनं निघालं आणि ते दुसऱ्या वर्षी एक निसून निवडून 1/2 एकरवर आम्ही गेल्या वर्षी लावलं होतं. त्या 1/2 एकरपासून गेल्या वर्षी साधारणतः निवडलेलं जे बेनं होतं ते 85 क्विंटल बेनं निघालं आणि त्याचा माझ्या शेत स्वतःच्या 3.5 एकर क्षेत्रावर आणि इतर आमचे जे काही मित्र होते नांदापूर असेल सोळेगाव असेल तिथं 1.5 ते 2 एकरपर्यंत आम्ही त्याचा एक लागवड केली होती आणि यावर्षी ती जूनच्या सुरुवातीला जी लागवड केलेली होती त्या लागवड केलेल्या क्षेत्रामध्ये यावर्षी अतिवृष्टीचं साधारण आमचं कयाधू नदीच्या काठावरचं गाव असतं आहे आणि हे शेतही नदीच्या काठावर आहे. यावर्षी 3 ते 4 वेळेस तिथं नदीचं पुराचं पाणी जाऊनही ती अगदी वेळेवर काढणीसाठी आली. नदीच्या पाण्याचा कुठलाही परिणाम पूर जाऊनही या पिकावर झाला नाही आणि साधारणतः 6 महिन्यापर्यंत ती काढणीसाठी तयार झाली. या 3 वर्षाचा जो काही माझा अनुभव होता तो अतिशय चांगला होता. जी आपली पारंपरिक जी हळद होती सेलम ती 9 महिने किंवा त्याच्यापेक्षाही जास्त कालावधी आमच्या काळीच्या जमिनीत घेत होती पण ही जी ISR प्रगती हळद आहे ही 6 महिन्यात काढण्यासाठी आली. तिचं एक वैशिष्ट्य दुसरं सांगता येईल असं की जो करपा आणि कंदकुच किंवा आपण जी पोंघेमर ही आपल्या परिसरात जी हळदीवर मुख्य रोग आहे तो या हळदीत दिसून आला नाही. त्यानंतर ही हळद जी आहे ती कमी वाढत असल्यामुळे आपण जे 5 फुटावर बेडवर हळद लावतो तीही आपण कमी करून 3.5 ते 4 फुटावर लावू शकतो. आपली जी हळद आहे ती एकरी रोपांची संख्या आपण 19 ते 21 हजारापर्यंत ठेवतो तर हे अंतर कमी असल्यामुळं आणि आपण दाट पानं कमी असून वाढ कमी होत असल्यामुळं आपण ह्या 27 ते 28 हजार रोपापर्यंत याची संख्या नेऊ शकतो. त्यामुळं साहजिकच जे कंदाची संख्या आहे रोपाची संख्या ती वाढून उत्पादनातही वाढ होती. त्यासोबतच 1-6 महिन्यात हे पीक निघत असल्यामुळं आपण जर पाहिलं आपल्या सेलम जी हळद आहे ती ऐन ज्यावेळेस आपण तिथे जे कंद पोसण्याच्या अवस्थेत आपली जी थंड वातावरण आहे आपल्या इकडल्या थंडीत ते पानावर करपा येणं दवबिंदूमुळं आणि त्याच्यामुळं ते अकाली जे करपून जायची पानं ते न त्यामुळं ती कंद पोसत नव्हते. या त्यात तसं नाही झालं हे डिसेंबरमध्येही आपोआपच नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत ती पानं तिचे बसायला लागले आणि ते परिपूर्ण कंद तिचे पोचल्या गेले. त्यामुळे एक झालं की कमी पाण्यात ती एकतर डिसेंबरपर्यंत जिथं कमी पाणी आहे अशाही जागी ती येऊ शकते आणि रोग आणि किडीचा आपोआपच त्याच्यावरचा हे होतो. आणि जर पाण्याची उपलब्धता असेल तर आपण दुसरंही पीक तीळ असेल जनावरांचा चारा असेल टरबूज असेल हे घेऊ शकतो. आता माझंही हे जे क्षेत्र आहे मी काढून चोपीचं तयार केलेलं आहे आणि मी आता याच्यावर कांदा घेणार म्हणजे दुबार पीक तर निघणारच आहे पण आपोआपच त्या शेताची फेरपालटही होणार आहे. त्यामुळं एक जास्त कालावधीचं जे काही वाण आहे त्याच्यापेक्षा कमी कालावधीचं हे अतिशय योग्य वाटलं आणि याच्यासाठी KVK जे कमी कालावधीत येणारं जे हळदीचं वाण दिलं त्याचा सतत 3 वर्ष ओळंबे सर असतील शेळके सर असतील यांनी वेळोवेळी येऊन इथं पाहिलं त्याचा अभ्यास केला आणि आज 3र्या वर्षी आम्ही सर्वजण मिळून या निष्कर्षाप्रत आलो की या सेलम जी काही जास्त कालावधीची हळद आहे त्याच्यापेक्षा हे निश्चितच एक शेतकऱ्यांसाठी चांगली एक आहे. आणि दुसरं एक विसरलो मी सांगता याचं जे काही उतारा आपण शिजवल्याच्या नंतर म्हणतो आम्ही 2 वर्ष घेतला तो उताराही साधारणतः 19 ते 21 टक्क्यापर्यंत वाळून आला आणि आज जे जग आपण आरोग्याच्या दृष्टीनं हळदीचा विचार करतो ते आम्ही 2 वर्ष सतत त्याच्यातलं कुरकुमीनही टेस्ट केलं आपल्याही वातावरणात तसं कालिकतची ISR
प्रगती जी आहे तिथून जरी 6 6च्या वर इथे कुरकुमिन परसेंटेज सांगितलं आपल्याही वातावरणात आपल्या जमिनीतही आम्ही 2 वर्षे तपासलं गेल्या वर्षी माझ्या स्वतःच्या शेतातले 5.72 कुरकुमिन आलेला आहे आणि कुरकुमिन च्या ज्या फॅक्टरी आहेत त्यांचाही असा अभिप्राय आहे की या व्हेरायटीचं आपण साधारणतः 300 ते 500 रुपये जास्त प्रति क्विंटल देऊन आम्ही याला खरेदी करू शकतो आपल्याला याच्यात नाही म्हणजे एकरी ओलं किती उत्पादन ओलं तुम्हाला किती गेल्या वर्षी साधारणतः 85 क्विंटल ओलं उत्पादन अर्धा एकर मध्ये तर यावर्षी असं हे ढीक पाहून एक एकरी साधारणतः 200 क्विंटल पर्यंत आम्ही जाऊ शकतो आता हे पोते भरले आपण हे मोजणार आहे आम्ही ऍक्च्युअल इथले हे नेसून ठेवून तर 200 क्विंटल पर्यंत आपण निघू शकतो आणि 20 चा जर उतारा धरला तर 41 पर्यंत आपण जाऊ शकतो निश्चित अतिशय चांगली माहिती तुम्ही सांगितलेली आहे आम्हालाही याच्यामध्ये आनंद झाला की ISSR प्रगती हे जे वाण आहे या वाणाचं हिंगोली जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रमाणावर प्रसार आपल्या माध्यमातून करता येईल आणि आपले अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा प्रेरणादायक ठरू शकतील शेतकऱ्यांना एकच सांगता येईल की कुरकुमिन तपासून घ्या कुरकुमिन तपासायचं असेल तर कृषी विज्ञान केंद्र तुम्हाला मदत करेल स्पायसेस बोर्ड मुंबईची जी ब्रांच आहे तिथे सुद्धा हे तपासून घेता येईल आणि भविष्यामध्ये जर हिंगोली जिल्ह्यातनं हळद जर एक्सपोर्ट करायची असेल तर ISSR प्रगती एक्सपोर्ट करण्यासाठी पुढे येऊ शकेल असं आम्हाला वाटते आणि त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना हेच आवाहन करू की तुम्ही कुरकुमिन तपासून घ्या सेलमचं असेल तुमच्याकडे जी हळद असेल त्याचं तपासून घ्या जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये याचं रेकॉर्ड ठेवता येईल आणि हिंगोली जिल्ह्यातली हळद जी संपूर्ण देशामध्ये याला GI करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करता येईल त्या दृष्टिकोनातून हा एक सल्ला आपण देता येईल ओळंबे साहेब तुम्हाला काय वाटतं एक शास्त्रज्ञ म्हणून तुमचं काय सल्ला असेल शेतकऱ्यांसाठी ते एक सांगा शेतकऱ्यांसाठी हाच सल्ला आहे की दिवसेंदिवस आपल्या जिल्ह्यामध्ये हळदीचं क्षेत्र वाढत आहे आणि एकच व्हेरायटी आहे मोनो म्हणजे सेलम ही सगळ्या इकडे आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता कमी आहे अशा शेतकऱ्यांसाठी कमी कालावधीचं वाहन म्हणून जे आहे तर ते ISR प्रगती एक चांगलं वाहन आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये उत्पादन देण्याची सेलमसारखी क्षमता आहे जे शेतकऱ्यांचा जो समज होता की कमी कालावधीचे जे वाहन आहे त्याच्यामध्ये उत्पादकता कमी येतं किंवा त्याच्यामध्ये जास्त घट येते तर आता आपण सतत 3 वर्ष यांना शिरंगारे साहेब असतील किंवा इतर कोणते प्रयोगशील शेतकरी असतील तर त्यांच्या शेतावर आपण याच्या चाचण्या घेतल्या तर याच्यामध्ये 150 क्विंटलपासून तर 200 क्विंटलपर्यंत आपल्याला ओली एकरी हळद निघाली 19% तर 20% उतारासुद्धा याच्यामध्ये जर मग आपले 3 महिने वाचत असेल ज्यांच्याकडे पाण्याची सोय कमी आहे किंवा जे प्रयोगशील शेतकरी आहे दुबार हळद काढून दुसरं पीक घेऊ शकतात अशा शेतकऱ्यांसाठी हे उपयुक्त वाहन आहे सोबतच आपलं जे क्षेत्र आहे असं जर आपण 25-30% क्षेत्र जर कमी कालावधीच्या हळदीमध्ये जर गुंतवलं तर जो एका वेळेस काढणीला येणारी जी हळद आहे सगळ्यांची पूर्ण जिल्ह्यामधली मुजुरावरचा ताण असेल कुकरचा असेल किंवा ढो पॉलिशिंग असेल तर हे सर्व थोडंसं डिस्ट्रीब्यूट होईल आणि तो जो मजुरीचा किंवा मजूर न मिळण्याचा जो हे आहे तोही प्रश्न मार्गी लागेल आणि लवकर येणार असण्यामुळे जो हळदीमध्ये माल निघण्या म्हणजे आपल्या जिल्ह्यातली हळद जी आहे ती जानेवारी आपलं फेब्रुवारी मार्चमध्ये निघते एप्रिलपर्यंत तर हा डिसेंबरमधली जी मार्केटची तेजी आहे तर ते सुद्धा याला मिळू शकते आणि जो काही जो उत्पन्नामधला थोडाफार फरक असेल तर तोही भरून निघण्यास मदत होते तर शिवंगारे साहेब एक प्रश्न आणखी विचारतो तुम्हाला की तुम्ही जो हिशोब आम्हाला दाखवला घरी परंतु शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकाल किंवा याच्यापासून नफा किती मिळतो एकरी जर आपण पहिल्या दिवसापासून जर मग क्षेत्र तयार कुठलंही शेतकरी म्हणल्याच्या नंतर आपण शेती ज्यावेळेस व्यवसाय म्हणून करायचं निश्चित करतो त्यावेळेस त्याचा हिशोब ठेवणं आवश्यक असतं आणि एक सुशिक्षित शेतकरी या नात्यानं मी त्याचा प्रत्यक्षात अवलंब केला तर मग सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जर आपण हिशोब काढला मग रान तयार करणे असेल बेड मारणे असेल त्याच्यात रोटावेटर करणे असेल ड्रिप अंथरणे असेल ड्रिपचं आपण जर 5 वर्षाचं जर त्याचं लाईफ धरलं तर त्याचा एक घसारा एकरी 10,000 रुपयाचा असेल त्याच्यानंतर आपण जरी घरचं जरी बेणं ठेवत असो त्या 12 क्विंटल बेण्याचा आपण जर समजा 2,022 रुपये जर दर धरला तर त्याचे 20-22 हजार असतील ह्या सर्व जो काही खर्च आहे आकस्मित काही निंदन एखाद्या वेळेस जास्तीचं आलं तर असा जरी खर्च धरला तर साधारणतः 95,000 ते 1,05,000 रुपये खर्च हळदीच्या पिकाला येऊ शकतो आणि सरासरी जे उत्पन्न आहे हळदीचं ते जर आपण आपल्या जिल्ह्याचं धरलं काही शेतकरी 40 क्विंटल पर्यंत जात असतील काही 25 पर्यंत असतील पण आपण सरासरी एक
30 क्विंटल ते 31 क्विंटलचा जर उतार धरला आणि एक जनरल कमीत कमी जे या वर्षीचे रेट आहेत 50 ते 55 रुपये किलो किंवा 5500 रुपये क्विंटलचा जर हिशोब धरला तरी साधारणतः 165 ते 70000 रुपयाच्यातून उत्पन्न निव्वळ जर धरलं 5000च्या हिशोबाने 3 × 5 = 15 आणि 5.5 धरलं तर 2.25 लाख रुपयापर्यंत होऊ शकते म्हणजे 80000 ते 1 लाख रुपयापर्यंत एक भाव आणि त्या वर्षीचं जे काही वातावरण आहे उतार आहे येऊ शकतो पण 60-70 हजाराच्या कमी येत नाही आणि हळदीच्या पिकात ती एक आहे की नैसर्गिक आपत्ती कुठली हो मग गारपीट असो पाण्याचं थोडं बहुत कमी जास्त पडणं असो पूर असो याच्यात हळदीचं पीक वाचू शकतंय आणि आज जे सर्वात जास्त जी समस्या आपल्याला भेडसावायली ती जंगली स्वापदाची आहे मग रानडुक्कर असतील रोही असतील हरणं असतील याच्यातूनही हे पीक एक चांगल्या शेतकऱ्याला तारू शकते आणि दुसरी गोष्ट फेरपालटसाठी हे सर्वात चांगले आपल्या हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर इथे 70-80% सोयाबीन आहे त्याच्यानंतर आम्ही रब्बीवाले शेतकरी हरभरच पेरतो पण सतत हरभरही पेरून ते हरभऱ्यालाही बी उंबळायचं हे यायलं त्याला एक फेरपालट म्हणून एक हळदीचं पीक तसं चांगलं आहे बऱ्यापैकी. तर धन्यवाद, तुम्ही अतिशय चांगली माहिती दिली. सामान्य शब्दात सांगायचं तर 1 लाख रुपये खर्च करा आणि 1,70,000 रुपयापासून तर 2 लाख रुपयापर्यंत तुम्ही 6 महिन्यामध्ये करू शकता अशा पद्धतीचं हे वाण आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे. तर शेतकरी बंधूंना हीच विनंती आहे की तुम्हाला जर बेणं पाहिजे असेल तर शृंगारे साहेबांशी संपर्क साधा किंवा आमच्याशी संपर्क साधा आणि अतिशय योग्य वेळी आपण हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आणि मला असं वाटतं की जर बेणं पाहिजे असेल तर शृंगारे साहेब लोकांना उपलब्ध करून देऊ शकतील आणि भविष्यामध्ये आपल्याला या व्हरायटीचं क्षेत्र वाढवता येऊ शकेल. तर धन्यवाद, आपण हे चांगलं काम केलं आणि आमच्या कृषी विज्ञान केंद्राला मदत केली या कार्यक्रमामध्ये. आपण दुसरं एक करू शकतो.